वरती पाहतोय. इंदुरकरांनी माफी मागितलेली आहे असं म्हटलंय अनिसे श्याम मानव यांनी. इंदुरकरांना एक संधी द्यायला पाहिजे असंही ते म्हणालेले आहेत. अनिसे श्याम मानव यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत, इंदुरकरांना एक संधी द्यायला पाहिजे. तर इंदुरकर यांनी जाहीर माफी मागितलेली नाही असं भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे. याविषयी श्याम मानव यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. पाहूया कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे वक्तव्य जे आहे ते सध्या वादात आहेत. मात्र हे वक्तव्य कितपत खरे आहेत किंवा यामध्ये काय तथ्य आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अनिसचे श्याम मानव सर आहेत. सर, ज्या पद्धतीनं इंदुरीकर महाराजांविषयी वाद चालू आहे किंवा त्यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते काही पुराणातलं आहे किंवा काही धार्मिक ग्रंथातून आलं असं म्हटलं जातं, मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे स्टेटमेंट किती खरं आहे आणि याबाबतीत आपलं काय मत? इंदुरीकर महाराजांनी प्रामुख्यानं जे स्टेटमेंट केलं की समदिवशी जर संभोग केला पती पत्नीने तर मग मुलगा होतो आणि विषम दिवशी केला तर पत्नी होते, हा उल्लेख सावरकरांच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. मनुस्मृतीमध्ये असा उल्लेख आहे की त्यांनी कळत न कळत ते लोकांच्या मिळणाऱ्या लोकप्रियतेमध्ये वाहत गेलेले आहे. वक्त्यांबाबत हे नेहमी होतं, मी वक्ता आहे, वक्तृत्व प्रशिक्षण करत असतो, लोकांना वक्तृत्व शिकवत असतो. वक्त्याच्या बाबतीत हा नेहमीच धोका असतो. लोक टाळ्या वाजवतात, लोक फार आनंद घेतात, लोकप्रियता वाढत जाते, याच्यामध्ये वक्ता वाहत जातो. तसे इंदुरीकर महाराज वाहत जात आहेत, त्यांनी स्वतःला आवरलं पाहिजे. एक तर स्त्रियांविषयी खूप कळत न कळत ते अनुदार उद्गार काढतात. पुरुष सत्ताक समाज रचनेची जी काही मानसिकता आहे ती त्यांच्या वारंवार वक्तव्यांमधनं व्यक्त होते आणि ती आजच्या काळामध्ये अत्यंत आक्षेपार्ह आहे. हे होता कामा नये. कोणत्याही माणुसकी जाणणाऱ्या माणसांनी सुद्धा हे करता कामा नये आणि वारकरी संप्रदायाच्या माणसांनी तर करताच कामा नये. ह्या सगळ्या प्रकारानंतर जेव्हा दिलगिरी व्यक्त केली तर माझं स्वतःचं असं प्रामाणिक मत आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मतं मांडण्याचा अधिकार आहे, त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. नंबर एक, वारकरी संप्रदायाचा मी खूप आदर करतो कारण मी असं म्हणतो, मी पहिल्या दिवसापासून म्हणत आलेलो आहे. 82 सालापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निर्मिती 82 साली केली तेव्हापासून मी म्हणत आलो आहे की वारकरी संप्रदायाचं हे एक्सटेन्शन आहे, तेच काम आम्ही करतोय, फक्त भाषण परंपरेचा उपयोग करतो आहे. आणि त्यामुळं वारकरी संप्रदायाचे ते वारसदार आहे असं लोक मानतात आणि म्हणून मी त्या गोष्टीचा आदर करतो. आणि त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आणि मी बदलू इच्छितो असं म्हणाले त्याचं स्वागत करतो. मी त्यांना फक्त एवढंच म्हणेन की तुम्ही ह्या गोष्टी टाळा आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचा वापर करता, तर लोकांचं प्रबोधन करा, त्यांच्या अंधश्रद्धा दूर करा, लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करा. जे वारकरी संप्रदायानं केलं ते तुम्ही करा, गाडगे महाराजांनी केलं, तुकडोजी महाराजांनी केलं ते तुम्ही करा. व्हिडिओ जर्नलिस्ट साई साहू, उदयती मांडे, जय महाराष्ट्र न्यूज. इंदुरीकरांच्या कीर्तनातून सातत्यानं महिलांचा अपमान होत असतो आणि त्या संदर्भामध्ये अशी वक्तव्य महिलांच्या अपमानाची मी यापुढे करणार नाही असं कुठेही जाहीर येऊन त्यांनी सांगितलेलं नाही. माझं जे चारित्र्य आनंद त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे समर्थक अजूनही करत आहेत, धमक्या देत आहेत, त्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी.